राज्यात जेव्हापासून विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत तेव्हापासून विविध पक्षातील अनेक कार्यकर्ते व नेते हे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे पक्षाला वारंवार जाणीव करून देत आहेत, पण अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा असून तो उमेदवाराच्या मतदारसंघात असलेल्या ताकदीवर ठरत असतो. यामुळेच आपण आज आम्ही नेवासकर न्यूजच्या माध्यमातून नेवासा तालुक्यातील विविध पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची तालुक्यात असणारी ताकद जाणून घेणार आहोत. 2009 नेवासा विधानसभा नव्याने स्वतंत्र विधानसभा म्हणून स्थापन झाली. या 2009 पहिल्याच विधानसभा निवडणुकांमध्ये दुरंगी लढत बघायला मिळाली. यामध्ये भाजपाकडून अधिकृत उमेदवार म्हणून विठ्ठलराव वकीलराव लंगे व त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाकडून शंकरराव यशवंतराव गडाख या दोन मोठ्या नेत्यांमध्ये दुरंगी लढत तालुक्यात रंगताना दिसली. या निवडणुकांमध्ये शंकरराव यशवंतराव गडाख यांना 91,429 तर विठ्ठलराव वकीलराव लंगे यांना 69,943 मते मिळाली. यामध्ये विठ्ठलराव वकीलराव लंगे यांचा तब्बल 21,486 मतांनी शंकरराव गडाख यांनी दारुण पराभव केला होता. यानंतर 2014 पुन्हा राष्ट्रवादी पक्षाकडून शंकरराव यशवंतराव गडाख यांना उमेदवारी देण्यात आली, पण यंदा भाजपने मात्र निवडणुकांपूर्वीच नुकतेच भाजपमध्ये पक्षप्रवेश करून आलेल्या बाळासाहेब दामोदर मुरकुटे यांना उमेदवारी जाहीर केली. 2014 लोकसभा व विधानसभा निवडणुका कशा ऐतिहासिक म्हणाव्या, कारण यावेळी सर्वत्र फक्त मोदी आणि मोदींचीच लाट असल्याचे चित्र दिसून आले आणि नेवासा विधानसभामध्ये देखील बाळासाहेब दामोदर मुरकुटे यांनी त्यावेळेसचे विद्यमान आमदार शंकरराव यशवंतराव गडाख यांचा 4,659 मतांनी पराभव केला. 2019 पुन्हा एकदा भाजपा पक्षश्रेष्ठींनी बाळासाहेब दामोदर मुरकुटे यांना उमेदवारी जाहीर केली, पण शंकरराव यशवंतराव गडाख यांनी धाडसी पाऊल उचलत आपला स्वतःचा पक्ष स्थापन करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी पक्षाने सन्मानित त्यांच्या विरोधात कुठलाही दुसरा उमेदवार उभा न करता शंकरराव यशवंतराव गडाख यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी पक्षाने जाहीर केले. 2019 निवडणुकांमध्ये शंकरराव यशवंतराव गडाख यांनी तब्बल 30,663 मतांनी बाळासाहेब दामोदर मुरकुटे यांचा दारुण पराभव केला व पुनश्च एकदा नेवासा तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आले. या तिन्ही निवडणुकांवरून आजपर्यंत नेवासा विधानसभामध्ये दुरंगी लढत होताना दिसून आल्याचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहेत, पण यंदा ही लढत तिरंगी किंवा चौरंगी होण्याची दाट शक्यता तालुक्यात व्यक्त केली जात आहे. या तिरंगी किंवा चौरंगी लढतीचा फायदा अथवा तोटा कोणाला होतो हे तर येणाऱ्या निवडणुकींच्या काळामध्येच मतदार राजा स्पष्ट करेल असे सध्याचे तरी चित्र तालुक्यात दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटतं, कोणाची ताकद तालुक्यात जास्त आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व आपल्या आम्ही नेवासकर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे देखील नेवासा विधानसभेविषयी आम्ही असेच व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचवणार आहोत, त्यासाठी तुम्ही बेल आयकॉन प्रेस करणे गरजेचे आहे.